मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। ठिकठिकाणी मराठा संघटनांकडून जरांगेंचं जंगी स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले आणि सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील सज्ज आहे। त्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये बदल केलाय आणि काही ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। तिकडे कल्याण मध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कल्याण मध्ये सभा पार पडली आणि कल्याण पूर्वेच्या पोटे मैदानात जरांगे पाटलांची ही सभा झाली। या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती। जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींची पुण्यामध्ये सीआयडी अध्यक्ष पदी बदली करण्यात आली, तर त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठ्यांना मारल्याचं त्यांना बक्षीस मिळालं असेल त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे असं जरांगेंनी म्हटलंय। पोलीस अधिकारी त्यांना आता गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून निलंबनाची मग मारल्याची बक्षिसी दिली असेल मला माहिती नाही, मी माहिती घेतो। जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला कट रचून, त्यांना जर बढती मिळणार असली मी त्याची माहिती नाही घेतली, मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो, कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे। सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यात कोणाला। जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा व्यक्ती कोण, ज्यांनी हा आदेश दिला त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ते कल्याणमध्ये सकल मराठा समाजाच्या सभेत बोलत होते। विचार जो करण्यात आला तो गृहमंत्री फडणवीसांनी आदेश दिला नाही अशा माहितीच्या अधिकाराखाली समोर आलंय, नक्की मग हा आदेश कोणी दिला होता काय वाटतं? याचा आम्ही सकाळपासून प्रश्न विचारतो की जर त्यांनी दिला नाही तर मग हा सरकार बनून गैरवापर सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण, कारण त्यालाही बडतर्फ करून त्याची चौकशी करून ते मधला कोण हे शोधला पाहिजे। बरोबर आहे ना, मग त्यांनी काय चूक केली? त्यांनी बरोबरच सांगितलं माझ्या पाठीमाग शक्ती आहे, मराठा सामान्य मराठ्यांची शक्ती, कारण दुसरी शक्ती फिक्ती इकडे काही करत नाही आपल्यापाशी, आणि ते क्रिप्टन फिप्टन मी वाचत नाही, कारण ते वाचून माणूस एवढं बोलू शकत नाही, लिहून दिल्यावर मग सुखत असतो। ही मराठा समाजाची वेदना आणि भावना मी मानतोय, इथं कोणी लिहून देणार आपल्यापाशी टिकू शकत नाही, कारण कोणत्या राजकारण्याचा याच्यात काही संबंध नाही।